आणि राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी मंदिर स्वच्छता मोहीम घोषित केली आणि या स्वच्छता मोहिमेअंतर्गत मुंबईतील मुंबादेवीचं मंदिर आणि परिसर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभेचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये स्वच्छ केलं जात आहे. राहुल नार्वेकर सुद्धा या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होतात. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी ठाण्यातल्या मंदिरामध्ये स्वच्छता करून या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला. मुंबादेवी मुंबईची मूळ देवी मानली जाते, मुंबईकरांचं दैवत मानली जाते आणि याच मुंबादेवी मंदिर परिसरात देवेंद्र फडणवीस पोहोचलेत स्वच्छता मोहिमेअंतर्गत आपला सहभाग नोंदवण्यासाठी. आधी अर्थातच देवीचं दर्शन आणि त्यानंतर मंदिराची साफसफाई त्यांच्या हस्ते केली जाईल. मुंबादेवी जिथे वसलेली आहे तो सगळा व्यापारी संकुलाचा परिसर आहे. इथे या परिसरामध्ये प्रचंड गजबज असते. मंगल प्रभात लोढा, राहुल नार्वेकर, दीपक केसरकर यांची सुद्धा देवेंद्र फडणवीसांसोबत उपस्थिती आहे. मुंबादेवीच्या नावावरूनच मुंबईचं नाव मुंबई असं पडलं अशी आख्यायिका फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे आणि याच मुंबादेवीच्या दर्शनासाठी आणि मंदिरातल्या स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सध्या पोहोचलेत. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात, थेट जातोय. त्यानंतर मला असं वाटतं की मोदीजींनी सर्वांनाच आवाहन केलं आहे की आपापली जी श्रद्धास्थानं आहेत ती श्रद्धास्थानं ही आपण स्वच्छ ठेवावीत आणि विशेषतः ज्यावेळी आपण अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं त्या ठिकाणी उद्घाटन करतोय आणि मूर्तीची प्रतिष्ठापना करतोय अशावेळी देशभरातले मंदिर हे स्वच्छ असले पाहिजेत आणि म्हणून आमच्या मुंबईची जिला आम्ही आराध्य दैवत म्हणून अशा मुंबादेवीमध्ये आम्ही सगळे आलो होतो आणि प्रतिकात्मक रूपाने आम्ही या ठिकाणी स्वच्छता केली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये सगळीकडे स्वच्छता चाललेली आहे आणि खरोखर या ठिकाणी स्वच्छता करत असताना एक वेगळा आनंद, एक वेगळी अनुभूती ही देखील आज आम्हाला प्राप्त झाली. म्हणजे केवळ हे स्वच्छता अभियान नाही आहे तर यातनं मनाला देखील चांगलं वाटतं आणि शेवटी ज्या श्रद्धेने आपण ईश्वराच्या चरणी जातो तिथे जर स्वच्छता असली तर ती श्रद्धा निश्चितच वृद्धिंगत होते. सर, राम मंदिर ज्या ठिकाणी आहे, हमारे प्रधानमंत्री आदरणीय मोदी जी ने सभी को ये आवाहन किया कि अयोध्या में प्रभु श्री राम जी का मंदिर तैयार हो रहा है, वहाँ मूर्ति की प्रतिष्ठापना हो रही है, ऐसे समय देश भर के मंदिरों में सफाई होनी चाहिए और उसी के चलते हम लोगों ने भी हमारे मुंबा देवी में जो हमारे मुंबई की आराध्य देवी है वहाँ जाकर हम लोगों ने सफाई की है और मैं ऐसा मानता हूँ कि ये बहुत ही अच्छा कार्यक्रम दिया है. सभी को अपने श्रद्धा स्थलों पर जाकर, आप चाहे किसी भी धर्म के हो, आपको अपने श्रद्धा स्थानों पर जाकर सफाई करने का ये जो मंत्र है ये बहुत अच्छा है, क्योंकि जहाँ हम श्रद्धा से जाते हैं वहाँ पर अगर सफाई हो तो हमारी श्रद्धा भी बढ़ती है और साथ साथ एक नई अनुभूति भी हमको होती है. ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करत आहेत. आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाटा सेनेने बंद करावं. देखिए, पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता, लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए.
आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कंट्रीब्यूशन नहीं, कोई कंट्रीब्यूशन नहीं है। और अब इस प्रकार से बातें करके करोड़ों हिंदुओं की आस्था को ठेस पहुंचाने का काम ये जो उद्धव ठाकरे जी की सेना कर रही है ये बहुत गलत है। कर जी तो का केस सिंधु के बात पर और रिकॉर्ड भी को आंदोलन हो रहा आप थोड़ा इन पर की ना लिखित है जबकि हम सफल गेम तो मैं पहले से मुझसे शॉट आता कर सारी को पानी है सब को आशा ही तो है अभी अपने सब भी हमारा सत्य शब्द के बहुत का सफल अपने काम का एक पर जैसा दबी कम दिया की मान सफा कर मुंबई जो मुंबई हम के चलते हम लोगों ने भी उसी के चलते हम लोगों ने भी हमारे मुंबा देवी में जो हमारे मुंबई की आराध्य देवी है वहां जाकर हम लोगों ने सफाई की है। और मैं ऐसा मानता हूं कि ये बहुत ही अच्छा कार्यक्रम दिया है। सभी को अपने श्रद्धा स्थलों पर जाकर, आप चाहे किसी भी धर्म के हो, आपको अपने श्रद्धा स्थानों पर जाकर सफाई करने का ये जो मंत्र है ये बहुत अच्छा है, क्योंकि जहाँ हम श्रद्धा से जाते हैं वहाँ पर अगर सफाई हो तो हमारी श्रद्धा भी बढ़ती है और साथ साथ एक नई अनुभूति भी हमको होती है। सबरी मशिदी पासून राम मंदिर हे 4 किलोमीटर वरती बांधले असा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे, कसं पाहता? असं आहे, ज्यांचं या आंदोलनात काही कॉन्ट्रीब्युशन नाही असे लोक अशा प्रकारचे आरोप करून स्वतःचं हसं करून घेत आहेत आणि कोट्यावधी हिंदूंचा अपमान करताय। आता तरी उबाठाने अशा प्रकारे हिंदूंचा अपमान करणं उबाठा सेनेने बंद करावं। देखिए, पहली बात तो मैंने जिंदगी में ये फलसफा मेरा है कि मूर्खों को मैं जवाब नहीं देता, लेकिन मैं इतना जरूर कहूंगा कि इस प्रकार से हिंदुओं का अपमान करना छोड़ दीजिए। आपका राम जन्मभूमि के आंदोलन में कोई कंट्रीब्यूशन नहीं, कोई कंट्रीब्यूशन नहीं है। और अब इस प्रकार से बातें करके करोड़ों हिंदुओं की आस्था को ठेस पहुंचाने का काम ये जो उद्धव ठाकरे जी की सेना कर रही है ये बहुत गलत है। राम मंदिर निर्मिती आणि राम मंदिराचा सोहळा यावरती टीका करणारे लोक हिंदूंचा अपमान करतात, कोट्यवधी हिंदूंचा अपमान करतात, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या एका वक्तव्यासंदर्भात दिली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।